सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24। सह्याद्री घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात। राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे। येत्या 27 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे, तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। राज्यसभेत एकूण 17 राज्यातील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 संपत आहे। राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 संपत आहे। 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC रिक्त जागांबाबत जारी केलेल्या मुद्द्यांवर चौफेर टीका होऊ लागली आहे। आता काँग्रेस खासदार राहुल गांधींनी देखील UGC प्रस्तावावर टीका केली आहे। रिक्त जागांबाबत UGC दिलेला प्रस्ताव हा उच्च शिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि OBC या प्रवर्गाला मिळत असलेल्या आरक्षणाला संपवण्याचा कट असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे, तर आरक्षणाची लढाई मराठे जिंकले असल्याचा दावा खुद्द जरांगे यांनी केला आहे। दरम्यान यावरच प्रतिक्रिया देताना OBC नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना टोपी घातली असून त्यांना शेंडी लावली असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं आहे। लोह पोलिसांनी टाटा एस वाहनामध्ये 5.25 लाख रुपयांचा बनावट तंबाखू व गुटखा जप्त केला आहे। यात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून लोह पोलिसात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गाडीत 35 बॉक्स बनावट तंबाखू व गुटखा मिळाला आहे, तर गाडीतील 2 आरोपींना अटक केली आहे। हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात 2,76,300 कोटी एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे 7 प्रकल्पांसाठी आज विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत। या माध्यमातून 64,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री। विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। प्रेमसंबंधातून प्रियकराने प्रियसीला ओयो हॉटेलमध्ये नेऊन गोळ्या झाडल्याची थरारक घटना रविवारी पुण्यातील हिंजवडी परिसरात घडली। यामध्ये इंजिनियर तरुणीचा मृत्यू झालाय। मुंबई पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होतं। दोघेही लखनौचे असून IT कंपनीत काम करायचे। मुलगा लखनौमध्ये तर मुलगी पुण्यात होती। दोघांच्या नात्यांमध्ये संशयाचे भूत आलं आणि प्रियमाचा शेवट झाला। पुण्यात रविवारी घडलेल्या या घटनेमुळे हिंजवडी आणि IT पार्क परिसरात खळबळ माजली आहे। एक महिला व तिच्या अल्पवयीन मुलीची शारीरिक व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जरी पटका पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत तिने सदरी महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबतही आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोणाला काही सांगितल्याचा जीवे मारण्याची धमकी दिली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आवार येथील रामेश्वर लांडे या शेतकऱ्याने खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन डिझेल अंगावर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथे रामेश्वर लांडे यांचे शेत असून त्या शेतातील मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची केली आहे। याबाबत भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार तक्रार दिल्या, मात्र कुठलीच दखल न घेतल्यामुळे कंटाळून आज रामेश्वर लांडे यांनी शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयात येऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। संजय राऊतांना सिल्वर ओकच्या तुणतुण्यावर मान डोलवणे एवढंच जमतं। फ्लॉवर ठरलेल्या तमाशा लोकांचं आकर्षण टिकून राहावे यासाठी संवंग विधाने करणे एवढाच त्यांचा उद्योग आहे। सिल्वर ओकच्या काकांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले आणि मराठा समाजाला न्याय दिलाय, त्यामुळे राऊतांचा जळफळा होत असावा असं ज्योती वाघमारे म्हणाल्यात।
केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडलेत. कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ हटवावी, कांद्याला हमी भाव द्यावा आदी मागणी करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथे थांबते, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.